मागच्या लेक्चरला आपण सगळे 11वीचे रिव्हिजन बघितले होते. आता आपण 12वीचा सिलेबस सुरू करणार आहे. तर आपला चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. स्ट्रेट लाईनची पेअर बघायची आपल्याला. पेअर म्हणजे दोन स्ट्रेट लाईन एकदम कशा असतील याचा आपल्याला अभ्यास करायचा. आता हे करताना आधी आपण काय करणार आहे तर ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स असतील कशा ते आपल्याला बघायचं. आता बघा, मागच्या ह्याच्यात आपण 11वीत असताना आपण फॅमिली ऑफ लाईन्स बघितले होते. फॅमिली ऑफ लाईन्स काय कन्सेप्ट होता तुमचा, तर एक इक्वेशन यू इक्वल टू झिरो घेतलं म्हणजेच ते कुठलं इक्वेशन असेल तर तुमचं यू म्हणजे ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो असतं, आणि व्ही इक्वल टू झिरो म्हणजे तुमचं इक्वेशन असतं ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू झिरो असेल. मग ही जर दोन स्ट्रेट लाईनची इक्वेशन्स अशी असतील तर आपण काय करणार आहे, तर यू प्लस के व्ही इक्वल टू झिरो हे आपण एक फॅमिली ऑफ लाईन्सचं इक्वेशन बघितलं. फॅमिली ऑफ लाईन्स म्हणजे काय, तर ही जर दोन इंटरसेक्टिंग लाईन्स असतील यू इक्वल टू झिरो आणि व्ही इक्वल टू झिरो, तर हे इक्वेशन आपल्याला त्याच इंटरसेक्शनच्या पॉईंटमधून जाणारे असे अनेक असंख्य लाईन्स देतं. हे ते यू प्लस के व्ही इक्वल टू झिरो असं इक्वेशन असतं. याच टाईपचं आपल्याला एक लोकस आता बघायचा आहे. आता हा लोकस फक्त काय असेल तर थोडंसं इक्वेशन त्याचं वेगळं असेल. आता ते लोकसचं इक्वेशन कसं असेल बघा, तर आपण त्याला म्हणणार आहे कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. पेअर म्हणजे दोन लाईन्स, दोन लाईन्स आपण कन्सिडर करणार आहे. मग दोन लाईन्सचं काय घ्यायचं आहे, तर कंबाईंड इक्वेशन घ्यायचं. सो कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, मग आता ते कसं असेल बघा, अन इक्वेशन विच रिप्रेझेंट टू लाईन्स इज कॉल्ड कंबाईंड इक्वेशन ऑफ दोज टू लाईन्स. असं इक्वेशन, अँड इक्वेशन विच रिप्रेझेंट, असं इक्वेशन जे काय रिप्रेझेंट करतं, टू लाईन्स रिप्रेझेंट करतो. एखादं इक्वेशन जर दोन लाईन दाखवत असेल तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहे कंबाईंड इक्वेशन ऑफ दोज टू लाईन्स, तर त्या दोन लाईनचं ते कंबाईंड इक्वेशन असेल असं आपण त्याला म्हणणार. बघा, आपण त्याच्यासाठी घेतलं इक्वेशन, लेट यू इक्वल टू ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो असा एक लाईन घेतली. दुसरी लाईन घेतली व्ही इक्वल टू ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू झिरो असं दुसरी इक्वेशन घेतलं. आता ही दोन इक्वेशन आपण घेतली. आता याचं आपण एक इक्वेशन तयार केलं, एक लोकस तयार केला. देन द इक्वेशन यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हा आपण गुणाकार घेतलाय. यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हा गुणाकार घेतलाय. मग हे कंबाईन आहे, हे जे इक्वेशन आहे यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हेच आपण असं लिहितं. हा आपला यू आहे बघा, ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन, आणि हा आपला व्ही आहे बघा, ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू, आणि हे यू इंटू व्ही इक्वल टू झिरो झालं. हे म्हणजेच हे, फक्त मी काय केलं तर इथं यू आणि व्हीची किंमत लिहिली आहे. तर हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं यू इंटू व्ही, हेच यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हे इक्वेशन काय, तर कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स. या कुठल्या दोन लाईन्सचं आहे, तर यू इक्वल टू झिरो आणि व्ही इक्वल टू झिरो या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन आपण म्हटलं यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. हा एक नवीन लोकस आपण कन्सिडर केला. जसं मागच्या वर्षी फॅमिली ऑफ लाईन्समध्ये आपला लोकस होता यू प्लस के व्ही इक्वल टू झिरो, तसं आता आपला लोकस आहे यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. या इक्वेशनला आपण काय म्हटलं, तर कंबाईंड इक्वेशन, किंवा यालाच आपण काय म्हणतो, तर जॉईंट इक्वेशन म्हणतो, ऑफ टू लाईन्स यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. बघा, आता आपल्याला एक थेरम बघायचा. थेरमचं स्टेटमेंट आहे द इक्वेशन यू इंटू व्ही इक्वल टू झिरो रिप्रेझेंट्स द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स यू इक्वल टू झिरो अँड व्ही इक्वल टू झिरो. इक्वेशन कुठलं घेतलं, तर यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हे इक्वेशन आपण घेतलं. हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं, तर कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. कुठल्या दोन लाईन्स आहेत, तर यू इक्वल टू झिरो अँड व्ही इक्वल टू झिरो या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन रिप्रेझेंट करतं हे इक्वेशन हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता त्याच्यासाठी आपण प्रूफ बघणार. मग आता प्रूफ बघताना आपण काय कन्सिडर केलं बघा, कन्सिडर द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय यू इक्वल टू झिरो अँड व्ही इक्वल टू झिरो. दोन लाईन घेतल्या आपण, कुठल्या दोन लाईन्स आहेत त्या, तर यू इक्वल टू झिरो आणि व्ही इक्वल टू झिरो. मग आता या दोन लाईन्स कुठल्या आहेत बघा, तर यू आपण म्हटलं ए वन एक्स प्लस बी वन वाय
प्लस सी वन इक्वल टू जीरो, तर बी म्हटलं ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू झिरो. आता आपल्याला माहिती आहे जर दोन लाईन अशी ओरिजिन, एक कुठली लाईन, एखादी लाईन जर ओरिजिनमधून जात असेल आणि एखादी लाईन जर ओरिजिनमधून जात नसेल, तर या दोन लाईनच्या इक्वेशनमध्ये फरक काय पडतो? तर आपलं जे जनरल इक्वेशन असतं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू टू एक्स प्लस थ्री वाय प्लस सेवन इक्वल टू झिरो, जर हा कॉन्स्टंट म्हणजे सी आपला तो कॉन्स्टंट जर इक्वेशनमध्ये असेल, प्रेझेंट असेल, तर ती स्ट्रेट लाईन कधीच ओरिजिनमधून जात नाही. पण जर इक्वेशन असं असेल ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरो, म्हणजेच आपलं इक्वेशन असेल टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू झिरो, तर ती लाईन नेहमी ओरिजिनमधून जाते. आपल्याला ओळखायला सोपं आहे, जर कॉन्स्टंट असेल तर आपली लाईन ओरिजिनमधून जाणार नाही, कॉन्स्टंट नसेल तर लाईन ओरिजिनमधून जाते. मग आपण काय केलं, तर सध्या आपल्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट घेतलेत सी वन आणि सी टू, म्हणजे या दोन लाईन ओरिजिनमधून जात नाहीत असं आपली दोन ती इक्वेशन्स आहेत. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ओरिजिन असं काही घेतलं नाही. मग आपण एक डायग्राम काढली, बघा दोन लाईन काढल्यात यू इक्वल टू झिरो आणि व्ही इक्वल टू झिरो काढल्यात, आणि या दोन लाईन मी दाखवताना फक्त इंटरसेक्टिंग लाईन्स दाखवल्यात. मग आता हा हे जी काही डायग्राम दिसते, तुम्हाला डायग्राममध्ये काय दिसतंय, तर एक व्ही इक्वल टू झिरो स्ट्रेट लाईन आहे, दुसरी यू इक्वल टू झिरो स्ट्रेट लाईन आहे. मग या दोघांची मिळून ही डायग्राम झाली. या डायग्राममध्ये तुम्हाला ॲट अ टाईम दोन लाईन काढलेल्या दिसतात ना. तर ही जी काही डायग्राम आहे, हा जो काही लोकस आहे, हा लोकस म्हणजेच आपला काय असणार आहे, तर यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हा लोकस असणार आहे. मग आता तुम्हाला लोकस कळतोय, मागच्या वर्षी लोकस तुमचा झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी आपण एक पॉईंट कन्सिडर केला ए फिक्स पॉईंट, आणि त्या फिक्स पॉईंट पासून समान युनिट अंतरावर असलेले आपण पॉईंट काढले, मग आपल्याला एक सर्कल मिळालं. किंवा दोन पॉईंट फिक्स आहेत, या फिक्स पॉईंट ज्या दोन पॉईंट पासून हे समान युनिट अंतरावर असलेले जर पॉईंट गोळा केले, तर आपल्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळतो, आणि ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच एक स्ट्रेट लाईन असते. किंवा दुसरं कुठलंही एखादं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टू वाय स्क्वेअर प्लस थ्री एक्स असं इक्वेशन मिळालं, तर हे असं एका एखाद्या कर्वचं इक्वेशन असतं, बरोबर आहे ना. मग आता आपला लोकस, हे सगळे लोकस येतात, आता आपला लोकस काय, तर यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. त्याची डायग्राम जर काढायची झाली तर त्याची डायग्राम कशी दिसणार आहे, तर ही त्याची डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की दोन स्ट्रेट लाईन आपण काढल्या, एक आहे यू इक्वल टू झिरो आणि दुसरी आहे व्ही इक्वल टू झिरो. मग आता केलं काय बघा, तर आपण काय थेरी काय सांगते की हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कंबाईन इक्वेशन आहे दोन्ही लाईनचं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आपण काय करणार बघा, लेट पी एक्स वन वाय वन बी एनी पॉईंट ऑन द लाईन यू इक्वल टू झिरो. ही आपली डायग्राम मधली यू इक्वल टू झिरो लाईन आहे. आता डायग्राम काढताना मी तुम्हाला दिसते म्हणून ब्लॅक पेन न काढली आहे, तुम्ही ती पेन्सिल न काढायची आहे. माझ्या डायग्राम तुम्हाला दिसण्यासाठी नेहमी ब्लॅक पेन असते, पण डायग्राम तुम्ही मात्र पेन्सिल न काढायची परीक्षेत पण आणि होईत पण. काय केलं आपण, एक पॉईंट घेतला पी एक्स वन वाय वन, आणि हा पॉईंट कुठला आहे, तर यू इक्वल टू झिरो या लाईनवरचा. मग ही ती लाईन आहे यू इक्वल टू झिरो, याच्यावरचा हा एक पॉईंट घेतला पी की ज्याचे कॉर्डिनेट आहेत एक्स वन वाय वन. आता तुम्हाला माहिती आहे लोकसवरचे सगळे पॉईंट हे लोकसचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. मग शेवटी ही एक लाईन आहे म्हणजे एक लोकस आहे. मग ही जर लाईन असेल, ही जर लोक हा जर एक लोकस असेल, तर हा जो पॉईंट पी आहे तो या लोकसवर आहे, म्हणजे हा पॉईंट पी हे लोकसचं म्हणजेच हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार, कारण तो या लोकसवरच घेतलेला आहे आपण. त्यामुळे तो हा पॉईंट पी हे या यू इक्वल टू झिरो या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फायच करणार, हे लोकसच्या नियमानुसार ओघाने येणारच आहे. म्हणून आपण लिहिलं देअरफोर पी एक्स वन वाय वन सॅटिस्फायज द इक्वेशन ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो, बरोबर. त्या पॉईंटनं हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. आता सॅटिस्फाय केलं म्हणजे आपण काय करतो,
तर एक्सच्या जागेवर त्या पॉईंटच्या कोऑर्डिनेटचा एक्स कोऑर्डिनेट ठेवतो, वायच्या जागेवर वाय कोऑर्डिनेट ठेवतो. मग आपण तेच केलं, म्हणजे काय झालं बघा, तर ए वन एक्सच्या जागेवर आलं एक्स वन, प्लस बी वायच्या जागेवर आलं वाय, प्लस सी इक्वल टू झिरो. म्हणजे एक्स आणि वायच्या जागेवर त्याची त्याची किंमत ठेवली एक्स वन वाय वन, तर एल एच एस आणि आर एच एस काय येतो, सेम येतो. आपण तसंच करतो ना, कुठलंही असं स्ट्रेट असं एखादं लोकसचं असं इक्वेशन दिलं आणि आपण असं म्हटलं की तो पॉईंट वन टू हे याचं इक्वेशन हे या लोकसवरचा पॉईंट जर असेल तर हा पॉईंट याचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे आपण काय करतो तर एक्सच्या जागेवर वन लिहितो, वायच्या जागेवर टू लिहितो आणि या एल एच एसची किंमत किती असणार तर आर एच एस इतकी असणार, झिरो इतकीच असणार आहे. म्हणजे हे नेहमीच सेम येतं. बरोबर, आपण हे तेच केलं, फक्त आता एक्झाम्पल नाही आहे, आपण थेरॉटिकल करतोय. म्हणून आपण काय केलं, तर एक्सच्या जागेवर एक्स वन आणि वायच्या जागेवर वाय वन ही जी किंमत ठेवली एल एच एसमध्ये, ही एल एच एसची किंमत किती आली तर झिरो आली. म्हणजे आपण म्हटलं की त्या पॉईंटनं ते लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. आता पुढे बघा, आपल्याला काय दाखवायचं, टू शो दॅट पॉईंट पी हे पीचे कॉर्डिनेट आहेत आपले, पी एक्स वन वाय वन सॅटिस्फाय द इक्वेशन यू इन टू व्ही इक्वल टू झिरो. आता आपण हा जो यू इक्वल टू झिरो या लाईनवरचा या लोकसवरचा हा जो पॉईंट घेतला, आता आपल्याला काय दाखवायचं आहे, तर हा जो पॉईंट पी आहे हा यू इन टू व्ही हे इक्वेशन सुद्धा सॅटिस्फाय करतो, हे एवढं दाखवायचं आहे आपल्याला. मग आता जर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, तर एखादा पॉईंट लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो की नाही हे बघायचं असेल तर आपण त्याचा एल एच एस घेतो आणि त्या एल एच एस मध्ये एक्सच्या जागेवर आणि वायच्या जागेवर त्याची त्याची किंमत ठेवतो आणि ती किंमत जर आपली आर एच एस इतकी आली तर आपण म्हणतो त्या पॉईंटनं ते लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं, आणि जर आर एच एस इतकी आली नाही तर आपण म्हणतो त्या पॉईंटनं लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं नाही. मग आताही तेच करायचं. आता तुमचं आपल्याला काय करायचं आहे, तर तो जो पॉईंट आहे आपला पी एक्स वन वाय वन हा हे जे यू इंटू व्ही इक्वल टू झिरो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो की नाही बघायचं. मग आपण काय केलं, तर त्या हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचा एल एच एस घेतला. मग आता एल एच एस तुमचं काय, तर यू इंटू व्ही इक्वल यू इंटू व्ही आहे, म्हणजेच तुमचा एल एच एस हा आहे. बरोबर आहे ना, हा एल एच एस ऍक्च्युली काय आहे, तर यू इंटू व्ही आहे. मग यू कोण आहे, ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन ए, व्ही कोण आहे, ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू ए. आता तुम्हाला काय करायचं आहे, या एल एच एसमध्ये एक्सच्या जागेवर ठेवायचं आहे एक्स वन आणि वायच्या जागेवर ठेवायचं आहे वाय वन. मग ठेवलं आपण, ए वन एक्स वन झालं प्लस बी वन वायच्या जागेवर आलं वाय वन प्लस सी वन, तसाच इथंही आलं ए टू एक्सच्या जागेवर आलं एक्स वन प्लस बी टू वायच्या जागेवर आलं वाय वन प्लस सी टू. हे कळलं काय केलं, हा एल एच एस घेतला यू इन टू व्ही, मग यू ची किंमत लिहिली व्ही ची किंमत लिहिली, मग एक्सच्या जागेवर एक्स वन आणि वायच्या जागेवर वाय वन लिहिलं. मग आता बघा, वरती आपण म्हटलंय की पॉईंट पी कुठं आहे, तर यू इक्वल टू झिरो वर आहे. म्हणजे पॉईंट पी न ते यू इक्वल टू झिरोचं इक्वेशन सॅटिस्फाय केलंय. म्हणजे ही जी किंमत आली आपली, कुठली किंमत बघा, तर ही जी किंमत आहे ही किंमत किती आपली, तर झिरो आहे. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे आपला, या ब्रॅकेटची किंमत किती आहे, झिरो आहे. कारण हीच किंमत इथं आली आहे ना, त्यामुळे या ब्रॅकेटची किंमत झाली झिरो. म्हणजे पहिला ब्रॅकेट झिरो झाला, मग झिरो गुणिले हा दुसरा ब्रॅकेट, म्हणजे शेवटी काय येणार आहे, तर झिरोच येणार आहे. म्हणजे तुमचा एल एच एस जो यू इन टू व्ही होता तो किती आला, तर झिरो झाला. म्हणजे आर एच एस इतका आला. मग एल एच एस आणि आर एच एस जर सेम असतील तर आपण काय म्हणणार, पॉईंट पी तो जो एक्स वन वाय वन आहे सॅटिस्फायज द इक्वेशन यू इन टू व्ही इक्वल टू झिरो. म्हणजे आपण याच्यात काय दाखवलं बघा, तर आपण दाखवलं की जर एखादी लाईन ही अशी, हे ही लाईन नको आपल्याला, एक्स आणि वाय कन्सिडर करू नका, ही लाईन जर यू इक्वल टू झिरो वर असेल, ह्या पॉईंटवर या लाईनवरचा एखादा पॉईंट घेतला आपण एक्स वन वाय वन, तर हा या लोकसवर आहे. लोकस कुठला आपला, तर हा अख्खा आपला लोकस आहे. आपण आत्ता काय दाखवलं की एखाद्या लाईनवरचा पॉईंट घेतला तर तो या लोकसवर आहे. म्हणजेच पॉईंट पी न काय केलं, हे इक्वेशन
सॅटिस्फाय केलं. दिस प्रूव्स दॅट एव्हरी पॉइंट ऑन द लाईन यू इक्वल टू झिरो सॅटिस्फायज द इक्वेशन यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. आता बघा, जे या पॉइंट पी मध्ये झालं, हा तुमचा पॉइंट पी होता ना, मी थोड्या आणि शेजारचा पॉईंट घेतला, फॉर एक्झाम्पल मी क्यू घेतला, क्यूचे कार्डिनेट घेतले सपोज एक्स टू वाय टू, मग आता काय होणार, तर मगाच्या सारखं हा क्यू हे यू इक्वल टू झिरोचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार, ए वन एक्स टू प्लस बी वन वाय टू प्लस सी वन इक्वल टू झिरो मिळणार. मग आता पुढाव्याने आपल्याला काय दाखवायचं आहे, तर हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट हे लोकसचा इक्वेशन सॅटिस्फाय करतो, म्हणजे आपण लोकसचा एल एच एस घेणार यू इंटू व्ही, मग त्याच्या अशा किमती लिहिणार, आणि मग या एक्सच्या जागेवर काय येणार, एक्स टू येणार, वायच्या जागेवर इथं काय येणार, वाय टू येणार, म्हणजे पुन्हा पहिला ब्रॅकेट आपला झिरो होणार, कारण पहिला ब्रॅकेट आपला हा तयार झालेला असेल. म्हणजे आपण काय केलं, तर एल एच एस इक्वल टू आर एच एस दाखवलं, म्हणजे आपण काय दाखवलं, तर पॉईंट क्यू न हे लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. थोड्या आणि परत इथला पण घेतला, मग इथला घेतला, मग इथला घेतला, मग इथला घेतला, मग होणार काय, तर आपण घेताना यू इक्वल टू झिरो वरचा पॉईंट घेणार, आणि हा पॉईंट हे यू इंटू व्ही हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार. मग आता जे एका पॉईंट बद्दल झालं ते आपण जनरल स्टेटमेंट केलं. दिस प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट, हे सगळ्या पॉईंट बद्दल बोलतोय, एव्हरी पॉईंट ऑन द लाईन यू इक्वल टू झिरो सॅटिस्फायज द इक्वेशन यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. जे पी बद्दल घडलंय ते त्या यू इक्वल टू झिरो या लाईनवरच्या सगळ्या पॉईंट बद्दल घडेल, आणि म्हणजेच काय झालं, तर ते यू इक्वल टू झिरो लाईनवरचे सगळे पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणजेच थोडक्यात काय झालं, तर यू इक्वल टू झिरो या लाईनवरचा पॉईंट त्या लोकसवर पण आला, या लाईनवरचा पॉईंट या लोकसवर आला. आता पुढे आपण सेम तसंच व्हीच्या बद्दल करणार. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन द लाईन व्ही इक्वल टू झिरो सॅटिस्फायज द इक्वेशन यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. आता जसं यू इक्वल टू झिरो वरचा पॉईंट घेतला होता, तसं आपण व्ही इक्वल टू झिरो वरचा एक पॉईंट घ्यायचा, मग हा जर पॉईंट घेतला तर तो पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार, परत या लाईनवरचा दुसरा पॉईंट घेतला तर तो परत हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार. असं सगळ्या पॉईंट बद्दल करतोय, म्हणजेच प्रत्येक पॉईंट बद्दल बोलणार, मग प्रत्येक या व्ही इक्वल टू झिरो या लाईनवरचे सगळे पॉईंट पुन्हा हे लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. आलं, म्हणजे आत्ता इथपर्यंत आपण काय केलं, तर यू इक्वल टू झिरो वरचे पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात, व्ही इक्वल टू झिरो वरचे पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे आपण पहिल्यांदा इथं लाईनवरचे पॉईंट घेतले, ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात दाखवलं. आता आपल्याला उलट करायचं. उलट म्हणजे काय, तर आता आपण काय करणार आहे, तर लोकसवरचा पॉईंट घेणार आहे, म्हणजे हा जो लोकस आहे या लोकसवरचा कुठलाही एक पॉईंट घ्यायचा, आणि मग आता तो लोकसवरचा पॉईंट आहे म्हणजे तो लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. मग आता आपण दाखवायचं की कुठलाही एक लोकसवरचा पॉईंट घेतला तर तो एकतर या लाईनवर असेल किंवा या लाईनवर असेल, कुठेतरी एका लाईनवर असेल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आपण काय करणार बघा. नाव लेट आर एक्स डॅश वाय डॅश बी एनी पॉईंट विच सॅटिस्फायज द इक्वेशन यू इंटू व्ही इक्वल टू झिरो. काय केलं आपण, तर हा जो लोकस आहे आपला, या लोकसवरचा एक पॉईंट घेतला आर एक्स डॅश वाय डॅश घेतला. आता तो लोकसवर आहे का बघा, बरं याच्यावर आहे ना, कुठेतरी कुठेही असू द्या, आयदर इथं असू द्या किंवा इथं असू द्या, तो लोकसवर आहे का. लोकस कुठला आहे दिसतोय ना तुम्हाला, ह्या दोन स्ट्रेट लाईनची जी डायग्राम आहे, ही एक डायग्राम, ही एक स्ट्रेट लाईन आणि ही एक लेफ्ट लाईन, हे जे डायग्राम दिसतीये तुम्हाला, या डायग्रामवरचा हा एक पॉईंट घेतला मी, घेतला आर ए एक्स डॅश वाय डॅश, तो या लोकसवरचा पॉईंट घेतला. मग आता तो जो लोकसवरचा पॉईंट असेल तर तो लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. म्हणजेच तुम्ही जर एल एच एस मध्ये किंमत ठेवली तर ती एल एच एसची किंमत किती येणार, तर झिरो येणार. मग आपण काय केलं बघा, तर एक्स वन सॉरी ए वन एक्स डॅश लिहिलं प्लस बी वन वाय डॅश लिहिलं,
प्लस सी वन काय केलं कळलं ना, एक्स च्या जागेवर एक्स डॅश आणि वाय च्या जागेवर वाय डॅश लिहिलं. इथं बी च्या किमतीमध्ये ए टू एक्स डॅश प्लस बी टू वाय डॅश प्लस सी टू केलं. हॅलो, म्हणजे यू इन टू व्ही हे जे होतं याच्यामध्ये एक्स च्या जागेवर एक्स डॅश केलं आणि वाय च्या जागेवर वाय डॅश केलं, म्हणजे पॉइंट पी पॉइंट आर जो आहे त्यांना हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. बरोबर ना, इक्वल टू झिरो येणार आहे. आता झालं काय बघा, तर तुम्ही असं म्हणता की हा एक ब्रॅकेट आहे आणि हा दुसरा ब्रॅकेट आहे, या दोघांचा गुणाकार झिरो आहे. दोघांचा गुणाकार झिरो आहे म्हणजे एक तर पहिला ब्रॅकेट झिरो असेल किंवा दुसरा ब्रॅकेट झिरो असेल, तेव्हाच गुणाकार झिरो येतो ना. दोन नंबरचा गुणाकार हा झिरो कधी येतो, एकतर पहिला नंबर झिरो असेल किंवा दुसरा नंबर झिरो असेल. म्हणजे तुम्ही काय लिहिलं, तर ए वन एक्स डॅश प्लस बी वन वाय डॅश प्लस सी वन झिरो आहे, और ए टू एक्स डॅश प्लस बी टू वाय डॅश प्लस सी टू झिरो आहे. बरोबर, मग आता हे काय बघा, बरं हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला कोणाचं इक्वेशन दिसतं, तर यू इक्वल टू झिरोचं इक्वेशन आहे. आहे का बघा, हे यू इक्वल टू झिरोचं आहे, फक्त एक्सच्या जागेवर काय आलं एक्स डॅश आणि वायच्या जागेवर वाय डॅश आलं. म्हणजे हे इक्वेशन काय सांगतं आपल्याला, तर पॉइंट आर नी यू इक्वल टू झिरो हे इक्वेशन सॅटिस्फाय केलेलं आहे. हे इक्वेशन असंच आहे ना, मगाशी आपण तसंच केलं होतं बघा, आठवते का? इथं बघा, या पॉइंट पी न यू इक्वल टू झिरो हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं तेव्हा हे असं मिळालं ना, म्हणजे एक्सच्या जागेवर एक्स वन आणि वायच्या जागेवर वाय वन. मग आता आपल्याला इथं डॅश मिळालेत, मग ज्या अर्थी डॅश मिळाले त्या अर्थी काय झालं, तो जो पॉइंट आर आहे त्या आर मुळे हे डॅश आलेत. म्हणजेच ओरिजिनल इक्वेशन काय असेल, हे असेल त्याचं, कळतंय? याचं ओरिजिनल इक्वेशन काय झालं बघा, याचं ओरिजिनल इक्वेशन झालं ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो, हे त्याचं ओरिजिनल इक्वेशन आहे. मग हे इक्वेशन कोणाचं आहे, तर यू इक्वल टू झिरो आहे हे. याच्यामध्ये तुम्ही फक्त काय केलं, एक्स जागेवर एक्स डॅश वायच्या जागेवर वाय डॅश, म्हणजे तुम्ही काय म्हणताय, तर पॉइंट आर जो आहे एक्स डॅश वाय डॅश त्या पॉइंट आरनी हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. बरोबर, तर इथं काय मिळालं बघा, ए टू एक्स डॅश प्लस बी टू वाय डॅश प्लस सी टू इक्वल टू झिरो आहे. आता हे कोणाचं इक्वेशन आहे ऍक्च्युली, याचं ओरिजिनल इक्वेशन आहे ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू झिरो, म्हणजेच हे इक्वेशन कोणाचं आहे, तर व्ही इक्वल टू झिरोचं आहे. आणि तुम्ही फक्त काय केलं, एक्सच्या जागेवर एक्स डॅश वायच्या जागेवर वाय डॅश केलं, म्हणजेच हा जो पॉइंट आर आहे हा पॉइंट आर पुन्हा हे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. त्यामुळे तर ही दोन मिळाली ना, ह्या दोन मिळाली, याचा अर्थ आपण आता असा घेतला की पॉइंट आरनी ही दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय केली. म्हणजेच काय झालं बघा, तर देअरफोर आर एक्स डॅश वाय डॅश लाईज ऑन द लाईन u इक्वल टू झिरो ऑर v इक्वल टू झिरो. म्हणजेच हा जो पॉइंट आर आहे हा r कुठं आला, एकतर u इक्वल टू झिरो वर आला किंवा v इक्वल टू झिरो वर आला, म्हणून तर ही इक्वेशन सॅटिस्फाय झाल्यासारखं दिसलं आपल्याला. म्हणजे आता r च्या बाबतीत घडलं ते सगळ्या बाबतीत घडला, म्हणजे कुठलाही लोकस वरचा पॉईंट घेतला तर तो लोकस वरचा पॉईंट एकतर u इक्वल टू झिरो वर असेल किंवा v इक्वल टू झिरो वर असेल. बघा बरं, आपण डायग्राम मध्ये मगाशी इथं आर काढला होता, हा आर लोकसवरचा पॉइंट आहे, पुन्हा हा आर कुठे आहे, तर व्ही इक्वल टू झिरो वर आहे का. मी आर इथं घेतला, हा माझा आर असेल एक्स डॅश वाय डॅश, हा लोकसवरचा पॉइंट आहे, तो कुठे झाला, यू इक्वल टू झिरो वर झाला. आला, म्हणजे लोकसवरचा पॉइंट घेतला तर तो एकतर यू इक्वल टू झिरो वर असेल किंवा व्ही इक्वल टू झिरो वर असेल, म्हणजेच एव्हरी पॉइंट बद्दल झालं. सो एव्हरी पॉइंट विच सॅटिस्फाय द इक्वेशन यू इन टू व्ही इक्वल टू झिरो, असे सगळे पॉइंट की जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात ते काय झाले, लाईज ऑन द लाईन यू इक्वल टू झिरो ऑर व्ही इक्वल टू झिरो, ते कुठं असणार, एकतर यू इक्वल टू झिरो वर असणार किंवा व्ही इक्वल टू झिरो वर असणार. देअरफोर द इक्वेशन यू इन टू व्ही इक्वल टू झिरो represents combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. म्हणजे आपण या प्रूफ मधून काय दाखवलं, तर u equal to 0 हे इक्वेशन काय करतं,
तर या दोन लाईनचं कंबाइन इक्वेशन दाखवत. आता हे जे प्रूफ आहे, हे प्रूफ मध्ये 3-4 वर्ष सिलेबस मधनं कट झालं होतं, पण आता तुमचं पुस्तक जर तुम्ही उघडलं तर हे प्रूफ तुमच्या पुस्तकामध्ये दिसतंय. त्यामुळं आताच्या सिलेबसला हे असेल किंवा नसेल हे आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळं हे प्रूफ करून ठेवा, सध्या तरी करा, मग नंतर नसेल तर ठीकच आहे, असेल तर मात्र तुम्हाला ते करावंच लागेल. मध्ये मात्र ते कट झालेलं सिलेबसमधनं आत्ताच काय आपल्याला आत्ताच सांगता येत नाही.